नमस्कार, आज आपण बनवतोय वेज बिर्याणी। यासाठी येथे आपल्या आवडीनुसार भाज्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे। फ्लावर, वटाणा, बटाटा, टोमॅटो, कांदा। बासमती राईस एक 10 मिनिटे आपल्याला भिजून घ्यायचा आहे। त्यानंतर कुकरमध्ये साजूक तूप टाकून त्यामध्ये मोहरी, जिरे, तमालपत्र, लवंग, काही खडे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। मसाले छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण कट केलेल्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहे। बटाटा, फ्लावर, वटाणा। वेज बिर्याणी म्हटलं की आपण आपल्या आवडीनुसार कोणतेही भाज्या यामध्ये टाकू शकतो। हे मिश्रण आपल्याला 1-3 मिनिट छान फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर भिजत ठेवलेले तांदूळ आपण यामध्ये टाकून घेणार आहे। फक्त 10 मिनिट आपण हे तांदूळ भिजत ठेवले होते। सर्व मिश्रण छान एकजीव होईपर्यंत, हलकेसे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे। बासमती तांदळाऐवजी तुम्ही दुसरे कोणतेही तांदूळ येथे वापरू शकता। आपण ही बिर्याणी लहान मुलांसाठी बनवतो आहे, त्यामुळे फक्त बिर्याणी मसालाच आपण येथे वापरलेला आहे। चवीपुरते मीठ, दुसरे कोणतेही मसाले आपण येथे वापरलेले नाही। तांदळातील पाणी थोडे आटू लागले हे पा अशा पद्धतीने फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे। पाण्याचं परफेक्ट प्रमाण सांगायचं म्हटलं तर तांदूळ बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। 1-10 ते 12 मिनिटांमध्ये येथे आपली वेज बिर्याणी रेडी झालेली आहे।